नाना पटोलेंच्या आरोपानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली होती। यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पटोले महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहे असं सांगतानाच त्यांनी राऊतांनी एक सल्लाही दिलाय। संजय राऊत आज मुंबईत प्रसार माध्यमांसोबत बोलत होते, त्यावेळी त्यांनी नाना पटोलेंच्या आरोपांवर भाष्य केलंय। नाना पटोलेंनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन विधान केले असेल असं मला वाटत नाही। मुळात राजकारणात पायत ठेवणे याचे खूप वेगळे अर्थ निघतात। राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सुरक्षिततेची माहिती सरकारकडून घेतली जाते। मलाही सुरक्षा आहे, माझी माहिती सरकारकडे असेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मोठ्या नेत्यांना सुरक्षा दिल्यानंतर कुठे जातात, काय करतात, एखाद्या ठिकाणी गेल्यामुळे धोका आहे का, याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात। पटोले हे महाराष्ट्रातील अति महत्त्वाची व्यक्ती आहे। आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे नानांनी या विषयाला फार गांभीर्याने घेऊ नये। काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करावे असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय।